नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा उरुस कमिटीच्या अध्यक्षपदी रफिक मुजावर यांची तर उपाध्यक्षपदी समीर मुजावर व तैय्यब मुजावर यांची निवड वीस जानेवारी रोजी साजरा होणार उरुस उरुसाचे मानकरी तहसीलदार यांच्या डोक्यावर फुलांची चादर देऊन तहसील कार्यालयातून सुरू होणार संदल मिरवणूक उरुसा निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार अध्यक्ष रफीक मुजावर यांची माहिती या बातमीचे प्रायोजक आहेत ऑटो सर्व्हिस परंडा मास्टर वर्षाचा अनुभवी गॅरेज जुनी मोटरसायकल घेऊन या आणि योग्य दरात नवीन करून घेऊन जा पत्ता पोलीस ठाणे जवळ परंडा नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा श्री ट्रॅक्टर्स परंडा सोलिस यानमार अधिकृत विक्रेते कार्यक्षेत्र परंडा भूम करमाळा बार्शी नव्वद टक्के फायनान्स सुविधा उपलब्ध पत्ता एसआर पेट्रोल पंपा शेजारी बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने हिंदू मुस्लिमांचं श्रद्धास्थान असलेल्या परंडा येथील हजरत ख्वाजा बदरुद्दीन शाहीदरघा यांच्या उरुस कमिटीच्या अध्यक्षपदी रफिक मुजावर यांची निवड करण्यात आली आहे अब्दुल रहीम मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी संध्याकाळी दरगाह येथे मुजावर समाजाची उरुस कमिटी कार्यकारिणी निवडीसाठी बैठक घेण्यात आली या बैठकीत उरुस कमिटीच्या अध्यक्षपदी रफिक अब्बास मुजावर यांची तर उपाध्यक्षपदी समीर गफ्फार मुजावर व तैय्यब युसुफ मुजावर यांची निवड करण्यात आली तर कोशाध्यक्षपदी एजाज जियाउद्दीन मुजावर सह कोषाध्यक्ष मलिक मुजावर सेक्रेटरी शाहरुख अकरम मुजावर सह सेक्रेटरी सलीम आताऊर रहमान मुजावर सल्लागार नौशाद समद मुजावर कदीर मुजावर निसार मुजावर यांची निवड करण्यात आली तर कमिटीच्या सदस्यपदी अकिल हक्की मुजावर शफी शेख अहमद मुजावर शाहरुख फारुख मुजावर चांद कुदुस मुजावर यांची निवड करून कार्यकारिणी घोषित करण्यात आली हजरत ख्वाजा बदरुद्दीन शहीद यांचा सातशे चारवा वा उरुस वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे उरुसानिमित्त दरवर्षीप्रमाणे उरुस कमिटीच्या वतीनं विविध उपक्रम विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष रफीक मुजावर यांनी दिली आहे उरुसानिमित्त तहसील कार्यालय हजरत टिपू सुलतान चौक व दरगाह येथे भव्य अशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पारंपरिक पद्धतीनं तहसील कार्यालयातून दुपारी पाच वाजता मान्यवरांच्या उपस्थिती तहसीलदार यांच्या डोक्यावर फुलांची चादर देऊन उरुस मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे आहे सहभागी होणार बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी सुलतान चौक मंडई पेठ जुनी आडत बाजार या मार्गावरून रात्री दहा वाजता दर्गा येथे पोहोचून फातेहा खाणी नंतर प्रसाद वाटप होईल उरुसानिमित्त कव्वाली मुशायरा महफिले समा भक्तिगीत वायर्स बयान कलगीतुरा बारा गाड्या इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद